आंघोळ करून जेवून घे रे आणि बाळाकडे नीट ध्यान दे. मला कामाला जायचे. रकमे बॉम्बे वाज के जास्त चरबी चढले का काय म्हणतोय? कामून आणायचे चार टिकले आणि मार सोडायची. मरत तर नाही मेला. हे काय धाच काय सदा रोजच्याला ईस पंचवीस हत्यात ना. मग आज जाऊ ग धाच. काय विचारते कुठे खेळत बसला होता का? बस आई गावाला किती मजा होते ना. कर बाबा एकदम गावाची आठवण काढलीस. गावाची आठवण आई गावाला आपण किती मजेत होतो. आपलं गाव किती छान होतं. आपल्या गावची शाळा मला खूप आवडते. का ग आई आपण गाव का सोडलं? माझी शाळा पण सुटली. का सोडलं आपण गाव? आपलं गाव आपल्याला केवढीशी जमीन. लोकांच्यात मजुरीला गेलं तरच भागायचं. गेले 2 साल पाऊस बी कमी झाले. गेल्या सालात तर साफ दुष्काळच पडला. तुझा बा इकडे येऊन मेस्त्री काम शिकला. म्हणलं शहरात रोजगार नव्हतो. मन इथं आलो तर तुझ्या बाला दारूची लत लागली. सांग तिला दारू बाज माहित. एक दिस बी सुना जायना. मी बाई म्हणूस म्या तरी काय करणार. 2 घरची दोन्ही भांडी धरली. तू बारक्याला सांभाळतोस म्हणून म्या कामाला तरी जाते. एवढं ना बाकी होय. प्लास्टिक कचरा गोळा करून 20-25 कमवतोस तेव्हा कुठं आपलं घर चालतं. 2 येला भाकर तुकडा घालतो. हात धुवून घे तू. आई हे बघ दप्तर कचऱ्यात सापडलं. त्यात एक पेन्सिल पण आहे. आई मला शाळेत पाठव ना. मला शाळा शिकायची आहे. मी शिकून मोठा होईल. मी शिकलो की आपली गरिबी कायमची जाईल. आपल्या गावचे गुरुजी म्हणायचे मी हुशार आहे. आई पाठव ना मला शाळेत. माझ्या सोनिया नको हट्ट करू. काळजाचं पाणी पाणी होतं बघ. तुला शिकायला माझी ना नाही पण आपल्यासारख्या गरिबाला कुठली शाळा. सदा तुझ्या नशिबात शाळा नाही राजा. आई शाळेचं काही सुद्धा विकत घ्यायचं नाही. शाळेत सगळं मिळतं. हे बघ तू जर शाळेत गेला तर बारक्याला कोण घेईल? 20-25 कमवतोस ते बी बंद. सगळ्यांनी खायचं काय? सदा नको शाळेचं नाव घेऊ. तुला शाळा शिकायची आहे ना? हो पाठव ना मला शाळेत. पाठवशील? पाठवी. एक अट आहे. अरे पुढं तर ऐक. म्या तुला शाळेत पाठवी पण अगोदर तू तुझ्या बाची दारू सोड. म्या मार खाऊन आणून सांगून थकली आहे बाबा. अरे तुझ्या बाच्या हातात काला आहे. त्यानंतर दारू सोडली आणि नेमाने कामाला गेला तर हल्ली मेस्त्रीला 700 रुपये रोज आहे. अर्धा महिना तरी काम केला तर तुलाच काय. मला बी दोन्ही भांडी करायची गरज नाही. चल आंघोळ करून घे. मी कामाला जा. अहो काका एक वही जा ना. अरे पुढे स्टेशनरीच्या दुकानात. नवी नको जुनीच पाहिजे अर्धी भरलेली. हे बघ 5 रुपये लागतील. देतो ना. देतो म्हणतोस. ठीक आहे. कुठच्या शाळेत जातो रे? शाळेत नाही जात. शाळेत नाही जात? अरे बघ अभ्यास करतो कसा? घरीच अभ्यास करतो.
खरीच अभ्यास करतो. हे घे काका, वहीचे पास घ्या ना. अरे असू दे असू दे. अरे तुला शिकायचं आहे ना, मग माझ्याकडून ही वही तुला गिफ्ट. आणि हो, आणि हे गोष्टींचं पुस्तक, यातून अभ्यास कर. जा जा. थँक्यू काका. जा. भाऊ तुम्ही दारू सोडा ना. काय काय बोललास? दारू. आओ पोर जरी ऐका, सोडा की दारू. हे रकमे लई तोंड टाकायला लागलेस के? अरे त्याला भी शिकवायला लागलेस? काल रात्याला तुझ्या कमरात लाट घालायची विसरलेली दिसते. सध्या पुन्हा तुझ्या तोंडात माझ्या दारूचा विषय आला ना, तंगडा मोडून ठेवीन. सदाबाला आता तू सांग, कशी घालू मी तुला शाळेत? सदा खेळतोस का रे? कसे दिले सफरचंद? 100 रुपये किलो दिले साहेब. अर्धा किलो दे. चल चांगले चांगले टाक. हो हो साहेब, चांगले देतो. थांब जरा, माझ्याकडे पिशवी आहे. हे घ्या. दुसरं काय देऊ साहेब? काय नको. हे या पुन्हा साहेब. हो हो. पोलीस काका, आहो पोलीस काका. काय रे? मला शाळेत जायचंय. काय? माझे बाबा दारू पितात, त्यामुळे मला शाळेत जायला मिळत नाही. मग तुम्ही सांगा ना माझ्या बाबांना, तुमचं ऐकतील ते. अरे पोलिसांना तेवढी काम उरलीत काय झरपाळीतून? पण काका तू जातोस की? नमस्कार, मी इथल्या शाळेची मुख्याध्यापिका. म्हणजे शाळेच्या बाई होय? हो तसं म्हणावं तर. या ना. पाणी घ्या ना. नको, पाणी नको आहे. डॉक्टरांनी बाहेरचं शुद्ध न केलेलं पाणी प्यायचं नाही असं सांगितलंय. आमचं साधा शाळेत जात नाही. हाच का सदा? हो मीच सदा. माझं नाव सदाशिव महादेव काळे. अरे वा, मुलगा मोठा चुणचुणीत दिसतोय. बस मग शाळेत जात नाहीस? नाही, गावाला जात होतो. किती पर्यंत शिकल्यास? मी 4th-5 आहे, मला सगळं येतं. अरे वा, काय काय येतं? लिहिता येतं, वाचता येतं, गणित येतात, 26 जानेवारीचं भाषण पण येतं. छान. आणि गाणी खेळ? हो येतात ना. गेल्या वर्षी स्पर्धेत लंगडीत सर्वात जास्त आउट मिस केले. मग शाळा बंद करायची? मला बी वाटत पोरांनी शिकावं, पण परिस्थिती. मी दोन घरची दोन्ही भांडी करते, पलास्टिक गोळा करतो, तवा कुठं चालत आमचं घर. याची वडी काय सांगू, कर्म कहाणी. या दारूपाई खेळ खंडोबा झालाय. त्यांनी जर नीट कमाई केली असती तर माझा सदा बी शिकला असता. मी बोलते त्यांच्याशी, कुठे आहेत ते? गेले असेल गुत्ते. तुम्ही नका जाऊ दे, काय वाईट वंगल बोलते तुम्हाला. तसं नाही, मुलांसाठी एवढं करावंच लागतं. मी एकदा त्यांच्याशी बोलते, ते कधी भेटतील ते सांगा. अहो याचं हे शिकण्याचं वय आहे, आणि हे वय जर एकदा गेलं तर तो पुन्हा शिकू शकणार नाही. तो शिकला तर तुमचं भविष्य घडेल. आणि आता शिकणं फार सोपं झालं आहे. शाळेचं दप्तर, पुस्तकं, गणवेश, दुपारचं जेवण सगळं सरकारच देतं. सरकारच्या खूप योजना आहेत. तुम्ही धीर सोडू नका, सदाची शाळा पुन्हा सुरू होईल. आपण सगळेच प्रयत्न करू, मी, तुम्ही आणि सदा. तू सुद्धा हो.
समाजातला प्रत्येक मूल शिकायला हवं. टाळेच्या वतीनं प्रथम मी आपले शब्दसुमनांनी स्वागत करतो. आमच्या संस्थेचे संस्थापक समाजसेवक डॉक्टर सोन्यापाटी साहेब यांना मी विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जांभळे साहेब यांना शाल देऊन त्यांचा सत्कार करावा. त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावे. धन्यवाद. गेल्या वर्षापासून आम्ही आमच्या शाळेमध्ये नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. या समाजातील एका व्यावसायिकाची व त्या व्यवसायातून निर्माण होणाऱ्या समाजसेवेची विद्यार्थ्यांना आम्ही ओळख करून देतो. मागील वर्षी आम्ही आमच्या शाळेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर चव्हाण यांना बोललो होतं. आपण आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे विद्यार्थ्यांना त्यांनी सोप्या शब्दात सांगितलं होतं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जांभळे साहेब यांना मी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम यांना मी विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. जांभळे साहेब, आपण आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल व्यक्तिशः मी आपली आभारी आहे. पोलीस खातं हे समाजाच्या सुरक्षिततेसाठी किती आवश्यक आहे हे आम्हा सर्वांना माहिती आहे. आपण काम करता तेव्हा आम्हा सर्व समाजाला सुरक्षित वाटतं. आम्ही आपल्याला बोलावून जो आपला सत्कार केला तो ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच. अहो, ही लहान लहान मुलं म्हणजे देशाचं उज्ज्वल भविष्य आहे. ती शिकली तरच आपला देश प्रगती करेल. या वयातलं प्रत्येक मूल शाळेत यायला हवं, ते शिकायला हवं असं आम्हाला वाटतं. पुन्हा एकदा आपले धन्यवाद. आजच्या समारंभाचे अध्यक्ष समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय धर्मसेवक डॉक्टर सोन्या पाटील साहेब, पाटील साहेबांच्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिलजी भवार साहेब, या शाळेच्या मुख्याध्यापिका चौधरी मॅडम आणि मुलांनो नमस्कार. सर्वप्रथम आपण मला या ठिकाणी बोलावलं, माझा जो सन्मान केलात त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. मुलांनो, आमचा सगळा संबंध समाजातील गुन्हेगारांशी, चोरांशी आणि गुंडांशी येतो. त्यामुळे मॅडम, तुमच्यासारखं बोलायला आम्हाला नाही जमत. पण मला आधी तुम्हाचं बालपण आठवलं. तुमच्यामुळे मला माझ्या सामाजिक जबाबदारीची आठवण झाली. काही दिवसापूर्वी आपल्या इकडचाच एक साधारण 10 वर्षाचा मुलगा मला भेटला होता. त्याला शाळा शिकायचे, त्याने मला विनंती केली पण मी त्याचं ऐकलं नाही. त्याच्यावर ओरडलो, रागावलो, त्याला आखलून दिलं. खरं तर तेव्हा माझं चुकलंच, मी तसं वागायला नको होतं. पण ती माझी चूक मी आता सुधारणार आहे. एक समाजातील जबाबदार नागरिक म्हणून मी त्याला शोधणार, त्याला मदत करणार आणि त्याला शाळेत आणणार आहे. तोही तुमच्यासारखाच लहान आहे, त्यालाही शिकण्याचा हक्क आहे. त्याला शिकण्याचा हक्क मी मिळवून देणार आहे. मॅडम, मी तसं तुम्हाला वचनच देतो. का हो मॅडम, ज्या मुलांना आपल्या लहान भावंडांना सांभाळायला घरी राहावं लागतं त्यांच्यासाठी काय उपाय नाही का? करता येईल. चांगलं मोफत पाळणाघर, अशा लहान मुलांसाठी जर आपण चांगलं सुसज्ज असं पाळणाघर बनवलं आणि त्यात प्रशिक्षित महिला वर्ग नेमला तर हा प्रश्न नक्की सुटू शकतो. बाळाची आई त्याला न्यायला येईपर्यंत पूर्ण वेळ हे पाळणाघर असायला हवं. वा, खूप चांगला उपाय आहे. सर, तुम्ही मगाशी भाषणामध्ये त्या मुलाबद्दल बोलत होतात. हो, लक्षात आहे भाज्या ते. पाहतो काय करायचं ते. बर, येऊ.
जोशी, ओ जोशी। यस सर। अरे कशी कामं करताय तुम्ही? काय झालं सर? अरे ती 203 नंबरची फाईल सापडत नाहीये। असेल सर कुठेतरी। जा लवकर शोधून आणा पटकन। आणतो सर। साहेब आता तरी सोडा ना मला। ए चुप साहेब। हा उपर मी का गुन्हा केलाय ते तरी सांगा ना। आणि माझी काय चुकी झाली असेल तर मी माफी मागतो। सोडा ना। तुझा काही गुन्हा नाही। मग कशाला पकडलंय मला? सोडा ना साहेब। तू तू दारू पितोस ना? हा पर साहेब माझ्याच पैशाची पितळ आणि लई माणसं पितात की मग मलाच का पकडलंय? सोडा ना। तू फक्त दारू पितोस, आणखी काही नाही? नाही साहेब काही नाही। बायकोला पोराला मारतोस ना? कामावर नीट जात नाहीस, पोराला शाळेत पाठवत नाहीस। म्हणजे बायकोनी कंप्लेंट केली आहे माझी? एकदा बाहेर येऊ दे मला, पार्टीचं धिरडच करतो तिच्या। वा छान, म्हणजे तू सुटल्यावर तू बायको पोराला पुन्हा मारणार, पुन्हा दारू ढोसणार, मग राहीतच। मी तुला अजिबात सोडणार नाही। असं असं नका करू ना साहेब। हो गरीबाला सोडा, चुकी झाली माझी, मी नाही बायको पोराला मारणार साहेब। सोडा। बर ठीक आहे, सोडतो तुला, पण मी सांगेल तसं वागशील? वागेन साहेब वागेन। माधव अरे तू तुझ्या पैशाची दारू पितोस, यात माझ्या बापाचं काय नुकसान आहे का? तेच तर म्हणतो ना साहेब। हा सोडा ना साहेब। अरे तुझ्या तुझ्या डोक्यात कसं घुसत नाहीये? तू चांगला मिस्त्री आहेस, तुझ्या आता सुंदर कला आहे, अरे दिवसाला 500 रुपये कोणी देईल तुला? साहेब आपला रोज 700 रुपये आहे, 10 रुपये कमीला हप्ती लावत नाही। उपयोग काय त्याचा? उपयोग काय? अरे दारूच्या व्यसनामुळे हप्त्यात 2 दिवस सुद्धा काम करत नाही, बर जे कमावतोस त्याची फक्त दारू। बायको पोराच्या तोंडाला धड घास नाही। पोराचं वय काय आहे तुझ्या? माझं सदा ना 10 वर्षाचं आहे। मग हे त्याचं शाळा शिकायचं वय आहे ना? 10 वर्षाच्या कोवळ्या मुलाला शाळेत पाठवायचं की कचऱ्यातलं प्लास्टिक गोळा करायला? अरे मुलांनी शाळा शिकावी म्हणून सरकारने काय करायचं शिल्लक ठेवलंय? म्या लावतो की त्याला, पण तेच बसतंय इकडे तिकडे हिंडत। कुठल्या शाळेत जातो तुझा? काय बरं त्याच्या शाळेचं नाव बघा। चुप, खोटं बोलू नकोस। मला सगळं समजलंय, सगळी परिस्थिती मी जाणू नाही। सदाला शाळा शिकायचंय पण तू नीट कमावत नाहीस, बायको कमावते त्यात खर चालत नाही। अरे तुझ्या दारूमुळे तू स्वतः, तुझी बायको आणि तुझ्या कोवळ्या मुलाचं आयुष्य बर्बाद होत चाललंय। तुम्ही भिकेला लागलात काय, नाहीतर उपवास मेलात काय, त्यात माझ्या बापाचं काही जात नाही। पण लक्षात ठेव, मी तुला सोडणार नाही। तुझ्या मुलामुळे आणि त्या शाळेमुळे मला माझ्या सामाजिक जबाबदारीची जाणीव झाली आहे। साहेब तू सुधारल्याशिवाय आणि तुझा मुलगा शाळेत गेल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही। खरं म्हणते आहे साहेब, माफी करा मला, माफ करा, माझी चूक मला समजली। अव तुम्ही कोळाचं कोण, पण माझ्या पोरासाठी एवढं करताय आणि मी हा बसलो डोळ्यावर कातडं ओढून। पण साहेब आज तुम्ही माझं डोळं उघडलं ते आणि माझी चूक मला कळली आहे साहेब। पण देवाची आण घेऊन सांगतो साहेब, इथं पुढं दारू बंद म्हणजे बंद साहेब। बर दारू बंद, पुढे साहेब रोजच्या कामाला जाणार आणि बायको पोरांना हात बी लावणार नाही। अजून साहेब इथं सुटलं ना की सदाचं नाव शाळेत घालणार, त्याला रोजच्या शाळेत पाठवणार बघा, आणि तो नाही गेला ना तर त्याच्या हाताला धरून त्याला शाळेत धाडणार साहेब। हा माझा सबूत आहे तुम्हाला साहेब। वा नक्की पण साहेब ठीक आहे। नमस्कार मॅडम। नमस्कार मॅडम। हा माझा सदा, याला तुमच्या शाळेत घ्या। हो सदा, आजपासून ही तुझी शाळा आणि तुझ्या शाळेत तुझं स्वागत आहे।